प्रभू, अगम विचारतोय की या पर्वताला सागर माथा का म्हणतात? हा याच उत्तर तर वर गेल्यावरच कळेल ना बग्गम, चालत राहा। प्रभू, अगम म्हणतोय की तुम्ही बरोबर बोलला होता की वर आल्यावरच आपल्याला कळणार आहे की या पर्वताला सागर माथा म्हणजे आकाशाचा माथा का म्हणतात ते। कारण आपण आकाशातच आहोत। पण तुम्ही सगळे हा विचार करू नका की मी तुम्हाला इथे निसर्गाची शोभा दाखवायला घेऊन आलोय। मी तुम्हाला इथे खेळ खेळायला आणलाय। जो इथून सर्वात आधी खाली पोहोचेल तोच जिंकणार। आणि त्यासाठी आपण वापरणार ही केळीची पानं। आम्ही तर विचार करत होतो की शिखरावर पोहोचल्यावर तुम्ही याच केळ्यांच्या पानांवर आम्हाला मोदक वाढणार आहात म्हणून। चला ठीक आहे, खेळ तर खेळ, पण प्रभू तुम्ही तर चुटकी वाजायच्या आतच खाली पोहोचाल आणि जिंकाल सुद्धा, मग ही स्पर्धा कशाला? मूषक बरोबर बोलतोय प्रभू, जर हा खेळ खेळायचाच असेल तर तुम्ही तुमची शक्ती वापरता कामा नये। खेळ शक्तीने नाही, बुद्धीनेही जिंकता येतो नंदीजी। ठीक आहे प्रभू, आज तुम्ही बुद्धीचाच प्रयोग करा। जशी तुम्हा सर्वांची इच्छा, पण तुम्ही बघालच जिंकणार तर मी। सुरू करा। 1, 2, 3। जे बुद्धीचा प्रयोग नाही करत ते असे जातात, आणि बुद्धीचा प्रयोग करणारे असे। मी सांगितलं होत ना, खेळ बुद्धीने जिंकता येतो। प्रभू तर पुन्हा जिंकले। मूषक, नंदी, अगम, बग्गम, ब्रिंगी, हात पकडा। प्रभू, प्रभू तुम्ही कुठे आहात? आया आया, ओ, ओ, ओ। प्रभू तुम्ही कुठे आहात? काय नाही होऊ शकत नंदीजी? आमचे प्रभू निघून गेले। कोण प्रभू? कुठे गेले आहेत? ते पाण्यात आहेत प्रभू, प्रभू। बालगणे,
काय झालं, तुम्ही सगळे का रडताय? मला नाही समजणार तर कुणाला समजणार?